सेनगाव येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या छाया हेंबाडे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणा गदगे यांची निवड झाल्यानं सेनगाव पंचायत समितीवर शिवसेनेला आपला भगवा झेंडा फडकवण्यात यश आले. सेनगाव पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक प्रक्रिया 30 डिसेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात पार पाडण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती पदासाठी 4 पंचायत समिती सदस्यांनी आपले नावनिर्देशन दाखल केले होते. यामध्ये शिवसेनेचे 3 तर इंदिरा काँग्रेसचे 1 जणाचा समावेश होता. यात शिवसेनेचे छाया हेंबाडे, अशोक कावरखे, सुनील मुंदडा तर इंदिरा काँग्रेसचे रयाजी चोपडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर अर्ज मागे घेण्याच्या कालावधीमध्ये 2 शिवसेनेच्या सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत झाली. ही निवड प्रक्रिया निवडणूक घेऊन पार पडली. यामध्ये सभापतीपदी शिवसेनेच्या छाया हेंबाडे यांना 11 मते मिळाली तर काँग्रेसचे रयाजी चोपडे यांना केवळ 9 मते पडल्याने सभापतीपदी शिवसेनेच्या छाया हेंबाडे यांची वर्णी लागली. तर उपसभापती पदासाठी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणा गडदे यांना 11 तर चंद्रहास इंगोले यांना 9 मते मिळाली. गडदे यांना जास्त मते मिळाल्याने यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार जीवकुमार कांबळे यांनी काम पाहिले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी बेले, सहाय्यक गटविकास अधिकारी कोकाटे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता. सेनगावहून मकरंद बांगरसह बबन सुतार, MCN न्यूज सेनगाव.